आंगनवाड़ी सेविका और मददकर्ता महिलाओं का 20 से 25 हज़ार महिलाओं का मोर्चा विधान भवन पर आया है, मगर सरकार की ओर से कोई भी मंत्री उनसे मिलने नहीं गया। इस बात पर विधायक रोहित पवार ने सरकार को खिंचाई करते हुए कहा कि अगर उनकी मांगे सुनी नहीं गई तो राष्ट्रवादी शरद पवार गुट आंदोलन को समर्थन दे देगा। वहीं डायमंड बिजनेस मुंबई से गुजरात जाने के मुद्दे को लेकर रोहित पवार ने निशाना साधते हुए कहा कि भारतीय जनता पक्ष के नेताओं को मुंबई से ज़्यादा गुजरात से प्यार है। सेविकांचं जे आंदोलन आहे जिथं 20 हज़ार 25 हज़ार पेक्षा जास्त अंगणवाडी सेविका अंगण तसंच आशाताई त्यांच्याचबरोबर मदतनीसपासून ते कॉन्ट्रॅक्ट लेबरपर्यंत सर्वच लोक तिथे आलेले आहेत। दुर्दैव असं आहे की त्यांना भेटायला सकाळपासून आत्तापर्यंत सरकारमधून कुणीही गेलेलं नाही। याच्यावरूनच समजून घ्या की सरकारला सामान्य लोकांचं काही पडलेलं नाही, ते फक्त आपल्या सत्तेमध्ये मग्न आहेत, गुजरातला मदत करण्यासाठी मग्न आहेत, बाकी यांना काही पडलेलं नाही। मंत्र्यांना एवढा वेळ नाही आहे की ज्या महिला ग्रामीण भागामध्ये सामान्य लोकांच्या मुलामुलींची काळजी घेतात, महिलांची काळजी घेतात, यांना वेळ देण्यासाठी सुद्धा मंत्र्यांना वेळ नाही। तर याच्यावरूनच या सरकारला किती अहंकार आहे आणि किती घमंड आहे हे आपल्या सर्वांना कळतं। आत्ता जाऊन त्यांना भेटलो आहे, पुढच्या काही मिनिटांमध्ये जर सरकारकडनं कुणीही त्यांना भेटायला गेलं नाही, त्यांच्या मागण्या समजून घेतल्या नाहीत, तर त्या संघटनेला आम्ही पाठिंबा देत त्यांच्या आंदोलनामध्ये आम्हीसुद्धा सहभाग घेणार आहोत। त्यामुळे सरकारला पुढचा अजून काही वेळ आहे, या गरीब महिलांच्या आणि तिथे असणाऱ्या कामगारांचं दखल या सरकारनी घेतलीच पाहिजे, चर्चा केलीच पाहिजे आणि मार्ग काढलाच पाहिजे असं सरकारला विनंती करतो। कसं आहे, भाजपचं जे काही महाराष्ट्रातलं सरकार असतं त्यांना महाराष्ट्रापेक्षा आणि महाराष्ट्राच्या स्वाभिमानापेक्षा गुजरातचा विकास जास्त महत्त्वपूर्ण ठरतो। आत्तापर्यंत आपल्या सर्वांना माहिती आहे लाखो करोडो रुपयाची गुंतवणूक ही महाराष्ट्रामध्ये येणार होती ती गुजरातला गेलेली आहे। आत्ता विदर्भमध्ये आपण आहोत, विदर्भालासुद्धा देवेंद्र फडणवीस साहेबांनी शब्द दिला होता 90,000 कोटीची इन्व्हेस्टमेंट आम्ही करतो, आणि 90 पैकी 9,000 कोटीसुद्धा आपल्या या विदर्भामध्ये आलेल्या नाहीत। उत्तर प्रदेश 47,000 कोटी रुपये इन्व्हेस्टमेंट घेऊन गेल्या वर्षी गेलेला आहे, 37,000 कोटी बँकेने बॅकअप केलेली जी इन्व्हेस्टमेंट आहे ती गुजरातला गेलेली आहे, आणि महाराष्ट्राला किती हजार कोटीचे इन्व्हेस्टमेंट आले तर 8,500 कोटीचे। म्हणजे हे दिल्लीला जाऊन काय करतात तर मंत्रीपद मिळवतात, कुठंतरी पालकमंत्रीपद मिळवतात, पण राहिला प्रश्न महाराष्ट्राचा, त्याच्यामध्ये जेव्हा खऱ्या अर्थाने महाराष्ट्राची भूमिका घेण्याची वेळ येते, इथं असणाऱ्या युवांची भूमिका घेण्याची वेळ येते, तेव्हा हे बिळात जाऊन बसतात असं आमच्या सगळ्यांचं मत आहे। त्यामुळे हे जे भाजपचं सरकार आहे ते गुजरातच्या सरकारला दावणीला बांधलेलं आहे असं आमचं स्पष्ट मत झालेलं आहे, कारण का महाराष्ट्राच्या हितासाठी कुठेही रोजगार वाढावा यासाठी प्रयत्न करताना हे सरकार दिसत नाही।